छगन भुजबळांना दंगली घडवण्याचा नाद लागलेला आहे. मातोरी येथील दगडफेकीवरून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात दगडफेक झाली. यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी दंगली घडवून आणण्याचा नादच लागलेला आहे, राज्यात शांतता राहू द्यायची नाही असा त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लक्ष ठेवलं पाहिजे, हा विषय एवढा सहज नका घेऊ असंही जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे म्हणाले, वडीगोद्री येथील आंदोलनकर्त्यांना मंत्री छगन भुजबळ यांनी बसवलं होतं. आम्ही ओबीसी बांधवांना अजिबात दोष देत नाही, कारण त्यांना भुजबळ यांनीच नादी लावलं होतं, कारण त्यांना तिथे दंगल घडवून आणायची होती, वाद घडवून आणायचा, अशी टीका सुद्धा जरांगे यांनी केली आहे. हे राजकारणी लोक आहेत, हे छगन भुजबळ राजकारणी, हो दंगल घडवीन, तेढ निर्माण करीत आणि राज्यात पुन्हा त्याला सत्तेवर युती बसवत, पण भोगायला लागेल इथं गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही. माझं सगळ्यांना आव्हान आहे, मराठ्यांनासुद्धा ओबीसीमध्ये शांत राहा. आणि मराठ्यांना मी केलेलं आहे, अजिबात ओबीसींना दुखवायचं नाही, त्यांच्या अंगावर जायचं नाही, यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, त्याला तो डाव टाकायचा. आणि मी आतापर्यंत नाही यशस्वी होऊ दिला आणि हो पण देणार नाही, कारण यांचं काही खरं नसतं. हे कोणाचे कोण, तो काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले. पण गोरगरीब ओबीसींना समजून घ्या, माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना, तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात नका घेऊ, पण माझं सांगणं गरजेचं आहे. तो शेवटचं सांगतो, तुमची 2 एकर जमिनी ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती राग येईल? तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय, तर आम्हाला नसून आम्ही किती लढणार? तुमचं नाही मागत आम्ही, तुम्ही समजून घ्या. तुमचे नेते खोटे सांगतील. तुम्हाला आरक्षण 1967 दिले, त्यानंतर 90-89 मंडल कमिशननं दिले. आम्ही 1884 सरकारी नोंदी आहेत आमच्या, म्हणजे 150 वर्षापूर्वीची आहे. तुम्ही हे समजून घ्या, तुमच्या आधीची जमीन आमची आहे. आमचा जर 7-12 असन 5 एकरचा, तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही? गोरगरीब ओबीसींना हे सांगणं माझं गरजेचं आहे. तुम्ही नेत्याचं ऐकू नका, तुम्हाला ऐकायचं तर ऐका, आम्हाला काय देणं घेणं. पण सत्य पचवा, सत्य स्वीकारा. आमचे सरकारी नोंदी आहेत, हैदराबादचं गॅजेट आहे आमचं, 1884 जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या. बेळगाव सातारा खाणे सुमारीचं त्यावेळीचं तेही गॅजेट आहे, त्याच्या तर पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे, त्यात नोंदी आहेत. ज्या 1967 ओबीसीच्या समाज 180 जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या, मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढे ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की 67 दिलं, त्यावेळी 180 जाती घातल्या, त्यात कुणबी आहे, कुणबी म्हणजे शेतकरी. आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलं आहे. मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे, तर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. 83 क्रमांकाला आम्ही आहेत. उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्यात, 300-350-400 जाती ज्या घाल्यात ना, त्यानंतर काही पुरावा नसताना घातले तरी आम्ही विरोध नाही केला तुम्हाला. आमच्या नोंदी आहेत हे समजून घ्या. तुम्ही त्या नेत्याचं ऐकून नका जाती तीळ निर्माण होऊ दे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.